नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध झालेली आहे. आणि हे फक्त पोलीस भरतीबद्दल अपडेट नाही तर मित्रांनो, पोलीस भरती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही फक्त त्या पोलीस पदावर राहणार नाही तर त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होणार आहे. कोणत्या बेसिसवर होणार आहे ते प्रमोशन आणि किती कालानंतर, म्हणजे किती कालावधीनंतर ते प्रमोशन होणार आहे, कोणत्या पोस्टवर ते प्रमोशन केलं जाणार आहे, काय काय त्यासाठी पात्रता असताल, किती पदांची पोलीस भरती होईल, कधी होईल, तर आपण ह्याची विस्तृत माहिती मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याच सोर्सेसकडून ही माहिती मी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे, तर आपण पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला ही जी माहिती आहे ती डिटेलमध्ये कळेल. तर या ठिकाणी मित्रांनो ही माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला पहा, माहिती आहे ही राज्यात 7231 पदांची भरती लवकरच आणि यामध्ये आणखी पदं वाढवली जातील असं या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे. तर डिटेल माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या चालू आहे आणि त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली की या ठिकाणी राज्यात 5297 पदांची पोलीस भरती ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. लक्षात घ्या, ही अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काही दिवसात पोलिसाची भरतीची ही प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भात काही कार्यवाही सुरू आहे तर काही ठिकाणी मुलाखत घेण्याचं काम सुरू आहे. तर येत्या काही दिवसात 2019 पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर येत्या काळामध्ये मित्रांनो, ही तर अगोदरची बात झाली भरती 19, येत्या काळामध्ये 7231 पदांची सुद्धा भरती प्रक्रिया केली जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही लवकरच केली जाणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती येत्या काळात सुरू करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाही याची सुद्धा खात्री घेतली जाईल या ठिकाणी असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात ही भरती होणार आहे आणि मित्रांनो 5200 पदांची भरती याबद्दलसुद्धा त्यांनी स्टेटमेंट केले. राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांतर्गत 5200 पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची भरती सुरू आहे. विविध जिल्ह्यातील पोलीस भरती अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या काळात 5200 पदावर युवकांना पोलीस कॉन्स्टेबल पदावर संधी मिळणार आहे. त्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मी तुम्हाला सांगितलं की ही भरती लवकरच. आता आणखी माहिती पहा, मी जी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या ठिकाणी मित्रांनो प्रमोशन, तर या ठिकाणी मित्रांनो पहा, जी 7231 पदांची पोलीस भरती होणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो पोलीस भरती झाल्यानंतर त्या शिपायाला 30 वर्षांनी PSI म्हणून कालबद्ध, म्हणजे कालबद्ध जेव्हा PSI होताल तर आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो PSI म्हणजे पोलीस या शिपाई या पदावर जर तुम्ही 30 वर्षांनंतर तुम्ही झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी PSI म्हणून सुद्धा या ठिकाणी प्रमोशन दिलं जाणार आहे. आणि मित्रांनो याचबरोबर जे युवकांचं PSI होण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा पूर्ण होईल असं या ठिकाणी रोहित पवारचं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी ट्विट आहे. मित्रांनो याबद्दल आणखी डिटेल माहिती जशी जशी मला उपलब्ध होईल तशी मी चॅनल उपलब्ध करून देईल तुम्हाला. त्यासाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो अशा अपडेट्ससाठी पुन्हा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय मित्रांनो.